कोरोनाने इथे 350 चा आकडा पार केल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे दररोज कोरोना बाधित रुग्णांमध्ये भर पडते। पुण्यात कोरोनाचा अक्षरशः उद्रेक होताना दिसतो आहे। रोजच कोरोनाग्रस्तांची संख्याही वाढत चालली आहे। कुठलाही दिवस याला अपवाद नाहीये। शनिवारी आणखीन 21 कोरोना बाधितांची नव्यानं भर पडली आहे। आता आजवरचा कोरोनाबाधितांचा आकडा हा 364 पोहोचलाय। दुसरीकडे कोरोनामुक्त झालेल्या 37 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय। शनिवारी जे 21 जण कोरोना बाधित पडून समोर आलेत त्यापैकी शुक्रवार पेठ परिसरातील एक रुग्ण, अशोक चौक परिसरातील 2, जुना कुंभारी नाका 2, अलकुंटे चौक 1, लष्कर 2, न्यू पाच्छापेठ 1, कुमठा नाका 4, गीतानगर परिसर 3, एकतानगर 1, साईबाबा चौक 2, तुळशीनगर 1, नाथ संकुल सदर बाजार येथील एका रुग्णाचा समावेश आहे। कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 21 जणांवर त्वरित उपचारास सुरुवात झाली तर बाधितांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांचीही तपासणी करण्यात येते आहे। शनिवारी 234 अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी 213 हे निगेटिव्ह तर 21 पॉझिटिव्ह आलेले आहेत। आजवर 150 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर 190 जण सध्या उपचार घेत आहेत। अद्यापही 286 अहवाल हे प्रलंबित आहेत। दरम्यान 24 जणांचा आजवर मृत्यू झालेला आहे।